ते भाजपने कोणताही निर्णय घेण्याआधी ते आधी सर्वे करतात, त्या सर्वेमध्ये नकारात्मक वातावरण असू शकतो अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिलेली आहे. तर भाजपने आता अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली आणि यावर रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकतर पवार साहेबांनी आव्हान हे केलं होतं, राज ठाकरे साहेबांनी आव्हान केलं होतं आणि तसं बघितलं तर महाराष्ट्राची संस्कृती बघता माघार घेतली हे खरं तर स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. पण हे माघार घेत असताना याच्या आधी ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या, ज्याच्यामध्ये रेझिग्नेशन दिलं गेलं होतं ते न स्वीकारणं, ते स्वीकारण्यासाठी कोर्टात जावं लागलं, त्याच्याचबरोबर चिन्हाची लढाई, हेच इलेक्शन डोळ्यासमोर चिन्हाची लढाई त्या ठिकाणी झाली होती. मग ह्या सगळ्या गोष्टीच जर केल्या नसत्या त्यातून एक खूप चांगला सकारात्मक संदेश त्या ठिकाणी गेला असता. तसंच कोल्हापूरची लढत, पंढरपूरची लढत, नांदेडची लढत, इथेसुद्धा अशाच पद्धतीचं संस्कृतीपणा त्या ठिकाणी जर दाखवला असता तर एक वेगळं परसेप्शन त्या ठिकाणी, नाहीतर एक चांगला संदेश गेला असता. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे